अरे झाले दोन वर्ष होऊन गेले. मित्रांनो नमस्कार. किती महिने झाले म्हणजे लॉकडाऊनच्या काळानंतर आपण आज फेसबुक लाईव्ह वरती भेटतोय. तुम्हाला सगळ्यांना बघून डायरेक्टली बघू शकत नसलो तरी व्हर्च्युअली बघतोय, फार आनंद होतोय. व्हेरी नाईस. चला आजच्या विषयाला सुरुवात करूया. बेसिकली तुम्हाला म्हटलं होतं ना मी की हा विषय का डोक्यात आला, तर मनी उपासनाचं एक सेशन घेत होतो पुण्यामध्ये आणि सहज काहीतरी बोलण्याच्या ओघामध्ये विषय आला ध्यानाचा आणि मी ग्रुपला विचारलं की बाबा किती लोक ध्यान करतायत, तर मी त्या पोस्टमध्ये लिहिलं तसं एक 10-15 लोकांचे हात वर आले. साधारण 100-100 लोक होते. म्हणजे बाकीचे इतके लोक ध्यान करत नाहीत. मग मी त्यांना विचारलं की क्यों भाई क्यों नाही करते हो, ती सगळी उत्तरे दिली तुम्हाला मी की नाही म्हणजे वेळच मिळत नाही आणि काय करायचं कळत नाही आणि कुणी शिकवलं नाही आणि व्हॉटएव्हर. मग जे हात वर आले ध्यान करणाऱ्यांचे त्यांना विचारलं तुम्ही ध्यान करताय म्हणजे नेमकं काय करताय. आता त्यांनी काय उत्तरं दिली हे मी तुम्हाला सांगत बसत नाही, जाऊ दे. पण तिथून माझ्या डोक्यात आलं की हे यार ये तो करना पडेगा ना. एक महत्वाचा विषय अनभिज्ञ आहेत लोक आणि म्हणून असं ऍक्च्युअली ठरवलं होतं की एक ध्यानावरती वर्कशॉप घ्यायचं. पण वेळ कुठं आहे? मनी उपासना आता संपतंय. मनी उपासना संपलं की तयारी सप्तचक्र शुद्धिक्रियाची, ती संपत नाही तोपर्यंत शिवअहमची कुठं सांधा मिळेना. मग म्हटलं लिहूया, म्हणून त्या दिवशी अशी प्रेरणा झाली आणि लिहिलं. आणि असं म्हणून लिहिलं की अरे तुम्हाला पाहिजे असेल तर लिहितो, नाही तर तुमचा वेळ वाया जायला नको. फॉर्च्युनेटली तुम्ही सगळ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. मग पुढं 2 पोस्ट लिहिले आणि तिसरी ऑडिओ केली, कारण ती पोस्टमधून समजणार नव्हती. ऑडिओ देखील तुम्ही ऐकलीत. आता मला काय वाटतं माहिती आहे, मी या गेल्या अनेक वर्षांमध्ये अनेक लोकांना विचारलं की तुम्ही म्हणजे जे लोक ध्यान करतायत असं ज्यांनी मला सांगितलं, त्यांना मी विचारलं की तुम्ही ध्यान करताय म्हणजे एक्झॅक्टली काय करताय. आता गंमत बघा, बहुतेक लोकांनी ते जो संप्रदाय फॉलो करतायत कोणताही असू दे, त्या संप्रदायामध्ये जे त्यांना ध्यान म्हणून शिकवलं गेलं ती गोष्ट ते करतायत, पीरियड, संपला विषय, ओके. मग पुढचा प्रश्न मी त्यांना विचारला की हे जे तुम्ही करताय का करताय? नाही आम्हाला सांगितलं म्हणून करतो. चिन्मय काय ग्राम पुरोहित असं म्हणतायत हिंदी प्लीज. हिंदीत हा कार्यक्रम नव्हताच चिन्मय, आणि माझा मराठीचा जो फ्लो आहे ना तो हिंदीत नाही आहे, त्यामुळे हिंदीत और कमी करेंगे. ऐसा नहीं है कि हिंदी बोल नहीं सकता, लेकिन वो जो मराठी का ठसका है ना वो हिंदी में नहीं आता भैया, और मैं नहीं इतना एंजॉय करता. और ये सब करता क्यों? फॉर माय एंजॉयमेंट. तो मराठी अच्छा लगता है, मराठी में करूंगा, आपके लिए खास हिंदी में कभी करूंगा. ओके, सो काय म्हणत होतो, कुठे गेलो मी? हां,
तर त्यांनी उत्तरं काय दिली की आम्हाला तिथं जे शिकवलं ते आम्ही ध्यान म्हणून करतो, हरकत नाही, ओके. पण त्यावेळेला मला असं वाटलं की आपल्या सगळ्यांना ध्यान म्हणजे काय हे बेसिकली कळलं पाहिजे. आणि म्हणून मी पहिली दोन पोस्ट केले आणि त्याला तुम्हाला सगळ्यांना ते पोस्ट तुम्ही वाचले असतील, इथं आहात म्हणजे तुम्ही ते पोस्ट वाचले असतील. कशाला करतोय? तीन गोष्टी सांगितल्या मी. पहिलं काय? पहिलं, हा, बिफोर आय गो देअर, पहिला प्रश्न सगळ्यांच्या डोक्यात घ्या, आय वॉन्ट टू मेक दिस सेशन एज सिम्पल एज पॉसिबल. पहिला विषय काय? ध्यानाचा पर्पज काय? ध्यानाचा एकच पर्पज, लाईट गेलाय माझ्या इथे, चलाएंगे देखेंगे क्या होता है. ध्यानाचा बेसिक पर्पज स्वची ओळख होणं. स्व जे आत्मतत्व आहे, जो मी आहे ऍक्च्युअली, त्याची ओळख होणं म्हणजे ध्यान. दॅट इज द पर्पज ऑफ मेडिटेशन. कारण हा एक स्पिरिच्युअल भाग आहे. व्हॉट इज स्पिरिच्युअल? स्पिरिच्युअल हा इंग्लिश शब्द मजा नाही आहे. स्पिरिच्युअलचा अर्थ आध्यात्मिक. आध्यात्मिकचा अर्थ काय? दॅट नॉलेज विथ विच परटेन्स टू द आत्मन. व्हॉट इज द आत्मन? द आत्मन इज द इसेन्स ऑफ आवर एक्झिस्टन्स. ओके, सो हा जरा आध्यात्मिक भाग आहे. पर्पज काय आहे? पर्पज इज टू नो दाय सेल्फ. सॉक्रेटिस पासून लोकांनी म्हटलेलं आहे. आपल्याकडच्या ऋषी मुनींचं तर सोडूनच द्या, सॉक्रेटिस सारख्या लोकांनी त्यावेळेला त्या काळामध्ये, ते कुठलं त्यांचं टेम्पल, मी विसरलो त्या टेम्पलचं नाव, त्या हा टेम्पल ऑफ डेल्फी, टेम्पल ऑफ डेल्फीच्या गेटवरती लिहिलेलं आहे नो दाय सेल्फ. द प्रोसेस ऑफ नोईंग दाय सेल्फ इज ध्यान. मग व्हॉट इज द मीडियम? दिस बॉडी इज द मीडियम. मग बॉडी सही चाहिए ना? मी माझी बॉडी जर सही नसेल, इन बॅलन्स नसेल, इन कोहरन्स नसेल, हाऊ विल आय नो माय सेल्फ? अँड दॅट इज वाय आय सेड की जे ध्यान मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करणार आहे त्याला तीन आस्पेक्ट्स आहेत. पहिलं आहे शरीर शुद्धी, दुसरं आहे मनशुद्धी, आणि तिसरं आहे नो दाय सेल्फ. आता लक्षात घ्या मित्रांनो, कुठलेही संप्रदाय असू देत, कुठलेही गुरु असू देत, जे तुम्हाला ध्यान सांगतात, शिकवतात, प्रायमरीली हे ध्यान आहे टू अवेकन योर पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम. का? कारण शरीर ओके असलं पाहिजे ना. सो मी पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम ऍक्टिव्हेट करण्यासाठी आणि तुमचं शरीर इन बॅलन्स, इन कोहरन्स आणण्यासाठी जे ध्यान गरजेचं आहे त्याचा ऑडिओ मी तुम्हाला दिलेला आहे. आणि लक्षात घ्या की जगातले 99% लोकांना त्या ध्यानाची गरज आहे. वॉट एव्हर ध्यान यू पीपल डू, द पर्पज ऑफ दॅट ध्यान इज टू ऍक्टिव्हेट युअर पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम टू काम युअर बॉडी अँड माइंड. समजे? सो तुम्हाला ध्यान म्हणून जर काही करायचं असेल ना, तर जे मी तुम्हाला दिलेलं आहे ऑडिओच्या माध्यमातून ते ध्यान करा.
दॅट विल कीप यू हेल्दी. मग इथंच विषय संपतो काय? वेल, इट डिपेंड्स ऑन युअर रिक्वायरमेंट. तुम्हाला याच्या पुढे जायचं आहे काय? कारण ध्यान हे इतकं ब्रॉड आहे ना, इतकं ब्रॉड आहे. मुळात ध्यान ह्या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. व्हॉट इज द मीनिंग ऑफ द वर्ड ध्यान? व्हेरी व्हेरी सिंपल, व्हेरी व्हेरी सिंपल. द मीनिंग ऑफ द वर्ड ध्यान इज लक्ष. तुम्हारा ध्यान कहां है? तुमचं लक्ष कुठे आहे? ध्यान इज इक्वल टू लक्ष, सिंपल. आणि जिथं लक्ष तुम्ही द्याल ती गोष्ट ऍक्टिव्हेट होईल. मी नेहमी सांगतो, आज देखील सांगतो, गंमत बघा, बरेच लोक नवीन दिसत आहेत मला, आता तुम्ही मला ऐकताय ना, तुमच्या, लिसन टू मी व्हेरी केअरफुली, तुमच्या उजव्या हाताच्या या ठिकाणी लक्ष केंद्रित करा. आता हा तुम्हाला मी ज्यावेळेस उजवा म्हणतोय त्यावेळेस तुम्हाला तो डावा दिसणार, कारण उलट्या इमेजमध्ये मी आहे. तुमच्या उजव्या हाताच्या या ठिकाणी मेंटली बघू नका त्याच्याकडे, मेंटली जस्ट टेक युअर अटेन्शन हियर. इफ यू वॉन्ट क्लोज युअर आईज, वॉट आर यू डूइंग? यू आर पेइंग अटेन्शन टू अ पार्ट ऑफ युअर हँड. जस्ट पे अटेन्शन. इफ यू आर फोकस्ड इनफ, तुम्हाला जाणवेल की या ठिकाणी एक सेन्सेशन निर्माण होईल. आधी का नव्हतं? सिंपल, आधी लक्ष दिलं नव्हतं. सो बी व्हेरी क्लिअर, ध्यान इज इक्वल टू लक्ष. ओके, नंबर वन. आपले ऋषीमुनी, दे वॉन्टेड टू मेक लाईफ इझी, म्हणून त्यांनी ध्यानाची निर्मिती केली. पहिलं शरीर स्वस्थ करा, मग दुसरी काही ध्यान आहेत की, आता मी परवाच्या मनीउपासनाच्या सेशनमध्ये पिनियल ग्लँड ऍक्टिव्हेट कशी करायची यावर एक सेशन घेतलं. आता त्यामध्ये काय होतं? एका विशिष्ट पद्धतीचं ध्यानच होत. लक्ष द्यायचं होतं एका विशिष्ट गोष्टीकडे, सो दॅट दॅट विल ऍक्टिव्हेट ऑर अवेकन आवर पिनियल ग्लँड. ओके, सो आपल्या ऋषीमुनींनी हे जाणून घेतलं की पहिलं ध्यान जे सगळ्यांना गरजेचं आहे, जस्ट टू रिलॅक्स युअर बॉडी, फील गुड, सो दॅट युअर पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम अवेकन्स. आता ह्याच्या पुढे जायचं होतं आपल्याला, म्हणून ते जे पुढे जायचं होतं ना, ते एखाद्या पोस्टमधून तुमच्यापर्यंत पोचलं नसतं म्हणून हा घाट घातलाय. अब सुनो, we have a body and a mind, and who is in control of the body? Obviously the mind. Ani asa mhantat ki man chinti te vairi na chinti, manje tya manamadhe 24/7
अ लूप ऑफ थॉट्स कीप ऑन रिवॉल्विंग. मार्क ट्वेन म्हणतो तसं, आय हॅड अ लॉट ऑफ थॉट्स इन माय लाईफ, आय हॅड अ लॉट ऑफ प्रॉब्लेम्स इन माय लाईफ, आय हॅड अ लॉट ऑफ प्रॉब्लेम्स इन माय लाईफ आउट ऑफ विच सम ऍक्च्युअली हॅपन्ड. म्हणजे काय, तर ते मन एखादी गोष्ट घडण्याआधी इतक्या समस्या निर्माण करून ठेवते की ऍक्च्युअली एखादी गोष्ट ज्यावेळेस घडते त्यावेळेस ती इतकी विनाशायास घडते कि वो जो सब सोचा था उसका क्या हुआ, उसने सिर्फ एनर्जी सक की हमारी, दूसरा कुछ नहीं हुआ. लेकिन हम लोग त्या मनाच्या आधिपत्याखाली आहे. बघा मी काय म्हणतोय ते नीट लक्ष देऊन ऐका. हा दुसरा भाग जो मी तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न करतोय तो काय आहे, How to manage the mind? Because who is the mischief monger? The body is not the mischief monger. The mind is the mischief monger. कारण तिथूनच सगळं असंख्य गोष्टी निर्माण करतं ते. आणि we think we are the mind. अभी सोचो इसके ऊपर, यह बहुत इंपॉर्टेंट है. हर एक व्यक्ति खुद को क्या समझता है, कौन समझता है. मी जर तुम्हाला विचारलं कि हु आर यू, तुम्ही काय सांगाल, कि मी ब्रह्म चैतन्य आहे. नो, यू विल गिव मी योर नेम, माझं नाव एक्स वाय झेड आहे. और मी या धर्माचा आहे, और माझं शिक्षण इथं झालं, आय बिलॉंग टू दिस प्लेस, माय फादर इज दिस, माय मदर इज दिस, और आय एम डूइंग अ जॉब हियर, आय गेट अ सॅलरी ऑफ एक्स. ही सगळी स्टोरी तुम्ही कोणाची सांगायला लागलाय, ऑफ युअर आयडेंटिटी. पण अध्यात्म काय म्हणतं, यू आर नॉट दॅट आयडेंटिटी, सो यू आर नॉट दॅट माइंड ऑल्सो. बिकॉज आयडेंटिटी तुम्ही आहात ते कुठून कळतं तुम्हाला, माइंडमधून कळतं ना, माइंडमुळे कळतं ना. झोपेत कुठे आयडेंटिटी असते तुम्हाला. सो तुम्ही ज्यावेळेस गाढ झोपलेले असता कुठे माहिती असतं की तुम्ही कोण आहे. सो जागेपणी यू आर कनेक्टेड टू युअर आयडेंटिटी विच यू थिंक यू आर. सब यही समजते हैं कि मैं ये हूं, दिस इज हु आय एम. आणि हे जसं काय म्हणूया, तो कांदा असतो ना, टू फाइंड आउट वॉट इज इन साइड द कांदा, वॉट डू वी डू, वी कीप ऑन पीलिंग द कांदा. वॉट डू वी फाइंड इन साइड, नथिंग. सिमिलरली ही जी आयडेंटिटी पर्सनॅलिटी आहे ना आपली, ती ज्यावेळेस पील करत आपण आज जातो, वॉट डू वी फाइंड इन साइड, our real self. That is the purpose of meditation. But today we will not go there. Today I want you to understand that faculty of yours which you think you are. And what is that? Your mind. So dusra bhag mind management cha dhyana madla kaya hai, to realize that I am not the mind.
आणि ज्या दिवशी हा काय म्हणूया तुला फेनोमेनॉन किंवा ही जाणीव ज्या दिवशी तुम्हाला होईल त्या दिवशी तुम्ही द्विज व्हाल. शब्द ऐकलाय ना द्विज. व्हॉट इज द्विज? द्विज म्हणजे ट्वाइस बॉर्न. तुम्ही म्हणणार अरे ट्वाइस बॉर्न, मैं तो एक बार ही पैदा हो गया, ये दूसरी बार कहां से पैदा हुआ? जब तुम पहली बार पैदा हुए और जैसे बड़े होते गए तब तुम खुद को वो नाम, वो स्टोरी और वो आइडेंटिटी समझने लगे जो आप सही नहीं हो, सही में नहीं हो. आणि ज्या वेळेस तुमच्यातला या सगळ्या गोष्टींकडे बघणारा साक्षी निर्माण होतो त्यावेळेस तुम्ही द्विज होता. नेक्स्ट म्हणजे काय? म्हणजे मी, आय एम नॉट गोइंग टू मेक इट व्हेरी कॉम्प्लिकेटेड नाउ. मी कोण आहे? मग मी आय एम प्युअर प्रेझेन्स. आय एम प्युअर प्रेझेन्स. अनेक लोकांना कळत नाही हे प्रेझेन्स प्रेझेन्स. तुम्ही म्हणणार अरे मैं हूं ना यार, मैं नहीं हूं. क्योंकि जब यू से दैट मैं हूं तो यू रिलेट टू युअर, व्हाट इज दैट, युअर पर्सनॅलिटी, युअर आयडेंटिटी. बट यू आर नॉट युअर आयडेंटिटी. यू आर दॅट प्रेझेन्स इन विच दिस आयडेंटिटी हॅज अराइजन. समजणे को जरा अवघड आहे बॉस, है क्या करने का. सो मैंने आपको शुरू में ही ये कहा कि आपको अगर सुटसुटित ध्यान करने का है तो जो वो ऑडियो दिया है वो करो, तन मन सब आनंद में रहेगा. बस हो गया. लेकिन इसके अगर आगे जाना है तो आपको आपके मन की तर मन के प्रति साक्षी बनना पड़ेगा. वेरी डिफिकल्ट, इंडीड वेरी डिफिकल्ट, बिकॉज वी आर नॉट यूज टू इट. मित्रांनो, व्हेन आय वॉज इन कॉलेज, आय मस्ट बी अबाउट 17-18 इयर्स ओल्ड, त्यावेळेला माझ्या एका वडिलांच्या मित्रांनी मला वाढदिवसाला एक पुस्तक दिलं. आय वॉज हार्डली 16-17-18 इयर्स ओल्ड, नॉट इवन 18, आय मस्ट बी 16-17. वाढदिवसाला माझ्या त्या माणसानं मला पुस्तक दिलं, रिटन बाय हुम. पुस्तकाचं टायटल पण मला आठवतंय, एज्युकेशन अँड द सिग्निफिकन्स ऑफ लाईफ, रिटन बाय जे कृष्णमूर्ती. पुस्तक वाचलं, त्यांना काय म्हणायचं आहे हे काही कळलं नाही. बट कळलं जरी नसलं ना, हे बॉस को कुछ बोलणे काय इतना दिमाग में गया. दिस वॉज समवेअर इन 1975. आणि एक त्यातला त्यांचं प्रिन्सिपल काय होतं, टू बी अवेअर ऑफ युअर माइंड. काय मालूम नाही, बिकॉज आय एम द माइंड. But I understood this in 1980. I was traveling in a bus. ठप करून काहीतरी डोक्यात आलं आणि मला कळलं की अरे कृष्णमूर्तींना हे म्हणायचं आहे, टू बी अवेअर ऑफ द माइंड. आणि तिथून खरा प्रवास सुरू झाला. मित्रांनो, 1980 पासून
आज 1922 सॉरी 2022 आई डोंट नो हाउ मेनी इयर्स 42 इयर्स आई स्टार्टेड बिकमिंग अ द्विज, बिकमिंग अवेयर ऑफ माय माइंड एंड देन रियलाइजिंग कि दिस माइंड इज अ जायंट, नॉट इन द गुड सेंस, इट्स नॉट अ जायंट, इट्स अ लीच, आपला आयुष्याची वाट लावणार आपल्याकडे कोण जर असेल तर हे जे आहे ना मन आपलं. आणि दुर्भाग्याने बघा, दुर्भाग्याने ह्यालाच पोचतोय आपण. अशी आपण कल्पना करूया की आपल्या दोन्ही खांद्यावरती दोन अतिशय गोंडस एंटिटीज आहेत, एंटिटीज, दोन एंटिटीज, त्यांना काय आपण नाव द्यायला नको, दोन असे अगदी तुम्हाला व्हिज्युअलाइज करायला सोपं वाटेल असं जर मी म्हटलं की दोन माकडासारखी गोंडस प्राणी आहेत. एक जे आहे ते ती स्टोरी माहिती आहे ना तुम्हाला, बाप पोराच्या पायाला चटके बसतात म्हणून ते काय करतं बाप, ते पोराला खांद्यावर येत. मग ते पोरग काय करतं, बाबाचा कान साफ करायला लागत. सो त्यातलं एक माकड जे आहे ना ते कायम कानात आपल्या साफ करायचं काम करतं, म्हणजे आपल्याला उपद्रव, निगेटिव्ह एंटिटी सिटिंग ऑन वन शोल्डर. आणि दुसऱ्या खांद्यावर जे आहे इट इज अ पॉझिटिव्ह गोंडस बाळ. आता मगाशी मी काय म्हटलं, ध्यान म्हणजे काय, लक्ष. आणि लक्ष काय करतं, एखादी गोष्ट अवेकन करतं. मग ह्या तुमच्या दोन्ही खांद्यावर जी दोन गोंडस बाळ आहेत त्यातल्या कुठल्या बाळाकडे तुम्ही कॉन्स्टंटली लक्ष देताय, त्या पॉझिटिव्ह वाल्या की का निगेटिव्ह वाल्या, किसको खिलाते हो, किसके साथ ज्यादा रहते हो, निगेटिव्ह वाले या पॉझिटिव्ह वाले हो, निगेटिव्ह वाले को ही ना, तो वो बढ़ जाता है और वो बेचारा सुकड़ जाता है. फिर कभी तो लेक्चर विक्चर किसी का सुना तो घर जाके डिसाइड करने का, यार अभी नहीं, अभी तो पूरा पॉजिटिव, कल सवेरे से पॉजिटिव, ये फुगा फुगाने का कितना कितना देर टिकता है, ये घंटे भर टिकता है, घंटे भर भी नहीं, घंटे भर में घंटा बसती है अपनी. सो आपल्या आयुष्याची वाट लावण्याचं काम हे जे एका खांद्यावर बसलेलं उपद्रवी मन जे आहे, जे कारण नसताना आपल्याला पुढच्या गोष्टींची चिंता करायला लावतं आणि कारण नसताना बसलोय शांत पण पाठीमागच्या घडलेल्या भूतकाळातल्या नको असलेल्या गोष्टी उकरून काढतं, ह्याला इतकं पोचतोय आपण. मी आता ऑनलाईन आहे म्हणून मी त्याला काय म्हणतात त्याला एडजेक्टिव्ह लावत नाही, लाईव्ह असतो तर त्याला एडजेक्टिव्ह म्हणजे माझ्या कोल्हापुरी एडजेक्टिव्ह लावून ते किती भारी आहे ते तुम्हाला सांगितलं असतं. तर ह्याला पोचतोय आपण आणि पोचतच राहतो आयुष्यभर, ऐसा हुआ तो, वैसा हुआ तो, नाही हुआ तो, ये हुआ तो, अरे तुझ्या आईला तू कुठं आहेस बघ की, आत्ता कुठं आहेस, इथं इथं काय झालंय तुला, काही नाही झालेलं, शांत बसलायस ना, शांत बसलायस ना, विचार कसला, असं झालं तर, तसं नाही झालं तर, त्यांनी काम नाही केलं तर, ह्यांनी उलटच केलं तर, त्यानं हे केलंच नाही तर, हे बघा हे आमच्यावर कधी प्रेमच करत नाहीत. अरे तुला आत्ता आई, आत्ता तुला गरज आहे काय त्याच्या प्रेमाची, पण नाही नाही, चुपचाप बैठणे का नाही, दिनभर खुशाते राहणे का, आणि खपली भरलेली खपली काढणे का,
और बोम्बल ने कहा कि अरे इला रक्त क्यों आता है, अरे रक्त आता है मुझे तू क्यों खुजाता है, पण हे कळतच नाही ना, कारण यू आर हुक्ड बाय दॅट माइंड. सो मित्रांनो, या मार्गावर पुढे सरकायचं असेल, जर सरकायचं असेल तर सेकंड स्टेप इज बिकम अवेअर ऑफ युअर माइंड. व्हेरी डिफिकल्ट, बट हाऊ? ऋषिमुनीने सांगितलं, पद्धती सांगितल्या, आपण समजणे का कोशिश करेंगे आज. आता बघा, तुम्ही माझ्याकडे बघायला लागलाय, नुसतं तुम्ही बघताय, अभी कुछ हो रहा है, कुछ नहीं हो रहा है. ओके, अभी मैं तुमको एक चीज दिखा दू, काहीतरी मनात आलं, काहीतरी आलं ना, क्या हुआ, क्या इलं ह्याच्या हातात काय आहे, काय दिसतंय, फेटा घातलेला माणूस आहे वाटतं, काहीतरी आहे, काहीतरी हे ह्याच्याबद्दलचं विश्लेषण कुठं आलं, मनात आलं, कळलं ना. सिमिलरली तुमच्या मनामध्ये अहोरात्र अनेक विचार असे बबलच्या स्वरूपात येत असतात. आता गंमत बघा, आय एम गोइंग टू टेल यू द हायलाइट ऑफ टुडे सेशन. आपल्या डोक्यात विचार येतात म्हणून सर्वसाधारण माणसाला काय वाटतं, की ते माझे विचार आहेत. मित्रांनो, हे एवढं वाक्य जर तुम्हाला आजच्या सेशनमधलं कळालं ना, तो मुक्त हो जाओगे. निदान मुक्त होने की प्रक्रिया तो सुरू हो जाएगी. आपल्या डोक्यात निर्माण झालेले विचार आपल्याला असं वाटतं की आपले विचार आहेत, नो, ते विचार आहेत. देखो, समज सकते हो क्या? ते विचार आहेत आणि ते कुठून आलेले आहेत, तुमच्या सगळ्या स्टोर हाऊस मधून आलेले आहेत, आतापर्यंत जगलेल्या स्टोर हाऊस मधून ते आलेले आहेत. त्यांचं त्यांचं काम आयुष्यभर मरेपर्यंत चालणार आहे. वाकईवे वाकई में वो तुम्हारे विचार है ही नहीं, वो विचार है जिसको तुम तुम्हारे विचार समझ के उसमें उनमें उलझ जाते हो. अभी ये बात अगर आप लोगों को थोड़ी भी समझ में आई तो आप लोग ये विचारों से थोड़े से पीछे आ जाओगे. अभी आप और विचार एक ही हो. जब आप तक जब आप और विचार एक ही हो तो इससे आप छूट नहीं सकते. म्हणून आइन्स्टाइन म्हणतो की यू कांट सॉल्व अ प्रॉब्लेम विथ द सेम माइंड दॅट क्रिएटेड इट, बिकॉज यू आर दॅट माइंड. सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट फ्रेंड्स, यू हॅव टू बी अवेअर ऑफ दॅट विच कम्स इन युअर माइंड एज अ थॉट. अगर इतना हो गया ना, तो आप चूज कर सकते हो कि ये विचार आया है, शुड आई गिव इट सम इंपॉर्टेंस और शुड आई अलाउ इट टू पास. बिकॉज यू आर नॉट अवेयर ऑफ दिस फेनोमेनॉन, इट डजंट हैपन, इट टेक्स यू ओवर. सोचो जरा, जितना जितना ये आसान लगता है, इतना आसान नहीं है, मैं जानता हूं, पण त्याला कुठेतरी सुरुवात व्हायला पाहिजे ना. बसलेले आहात, एक विचार बबल म्हणून आला, सर्वसाधारण माणूस अवेअरच नाही आहे की ही अँड थॉट आर टू डिफरंट थिंग्स. नो, बिकॉज ही थिंग्स ही इज द थॉट. So,
इफ यू कैन बिकम अवेयर ऑफ इवन 2, 3, 4 थॉट्स इन अ डे द प्रोसेस विल बिगिन एंड देन व्हाट विल हैपन यू विल स्टार्ट डिस्टेंटिंग योर सेल्फ फ्रॉम योर माइंड. So you will be the watcher, the observer, the sakshi, and the thoughts will be like the traffic on the road. Do you go and attend to each sound that arises in your environment? वहाँ कुत्ता भौंक रहा है तो उसको जाके चिपकते हो क्या? नहीं ना, क्योंकि वो बाहर है. सिमिलरली आपके विचार बाहर है, आप बीच में हो, आप अंदर हो, आप घर में हो. और ये विचार कहां पे है? ये आपके वरांडा में है. आपको मालूम ही नहीं कि आपका भीतर घर है, क्योंकि आप जिंदगी भर वरांडा में ही रह गए हो और वरांडे को घर समझ रहे हो. सो जग जाना ये दूसरा ध्यान है. कैसे करेंगे? यहां पे कुछ करना नहीं है बॉस, कुछ करना नहीं है. यू हैव डन इनफ, बहुत किया है जिंदगी में, बहुत किया है. चलो अभी करना कुछ नहीं है, अभी जगना है. म्हणून रामदास स्वामी म्हणतात, विचार जो पाहे तो पुरुष, विचार न पाहे तो पशु. म्हणून जोपर्यंत तुमच्या विचारांच्या बद्दल ते विचार आहेत याची जागृती निर्माण होत नाही, तोपर्यंत तुमच्यातला जो पुरुष म्हणजे द अवेकंड सेल्फ जगेगा ही नहीं. और फिर ऐसे ही मन के, क्या बोलते हैं उसको, पंजों में अटक के जन्म से मरने तक की जिंदगी कट गई. क्या मिला? अरे जिंदगी कट गई, तुम थे कहां? तुम तो थे ही नहीं, मन ने ही जिंदगी जी ली. तुमने जिंदगी जी नहीं. सो कमिंग टू द पॉइंट, इसमें करना कुछ नहीं है, इसमें जगना है. मग जगायचं कसं? जगने का कैसे? सिंपल एक्सरसाइज जो मोठमोठे अवेकंड पीपल, संत सांगतात लोकांना, आपल्या शिष्यांना सांगतात, सिंपलेस्ट एक्सरसाइज इज टू बिकम अवेअर ऑफ युअर ब्रेथ. श्वास आत जातोय, बाहेर जातोय. आता काय घडलं बघा, आता तुम्ही तुमच्या श्वासाबद्दल अवेअर आहे काय? नाही आहे. चल रहा है, तुमको कहा मालूम है? बट वेन यू बिकम अवेयर ऑफ योर ब्रेथ, द फैकल्टी ऑफ यू अवेकन्स, म्हणजे तुम्ही श्वासाकडे बघताय. साक्षी म्हणजे द्रष्टा आणि दृश्य. सी इफ यू आर गेटिंग इट. सिंपलेस्ट एक्सरसाइज, श्वासाकडे बघायचं. श्वास महत्वाचा नाही आहे ह्यात, त्यात बघणं महत्वाचं आहे. आता एक साधा एक्सरसाइज तुम्हाला सांगतो, बघा आपण करूया. गंमत बघा, कसे अटकते हो तुम. देखो, आग बंद करो. जैसे ओके, खोलो खोलो. मैं हमेशा जो बोलता हूं, हर वक्त बोलता हूं कि
तुम्हारी जो आइडेंटिटी है, तुम जो भी हो, तुम्हारी जो आइडेंटिटी है एक्स वाई जेड वॉट एवर, थोड़ी सी बाजू में रखो, कीप इट बाजू में रखो, अभी कुछ नहीं है, अभी आग बंद करो, आइडेंटिटी बाजू में है, क्या दिखता है देखो आग बंद करो। आंखें खोलो, क्या दिखता है, क्या दिखा? आप बोलेंगे कुछ नहीं था, इट वॉज ब्लैंकनेस, इट वॉज डार्कनेस। तो आप किसमें उलझ गए? आप देखने में उलझ गए, जो देखता है उसको भूल गए। आर यू गेटिंग द पॉइंट? आप देखने में उलझ गए, क्या दिखता है, अरे किसको दिख रहा है, किसको दिख रहा है? और जो देख रहा है वहां पे तो कुछ विचार नहीं है, कुछ सोच नहीं है, क्या है? प्योर प्रेजेंस, जो आप हो। लेकिन आपका आपकी ये फैकल्टी कभी जागृत ही नहीं हुई। सो अगर आपको ये इस दिशा में जाना है, आप बोलेंगे कि क्यों जाना है भाई, ये करना क्यों है, कशाला जी आयला डोस का अलतापा का कमी तापा हे आणि नवीन कशाला, नवीन एवढ्यासाठी की जर ह्या मनाकडे बघण्याचा दृष्टा जागृत झाला तर आत्ता तुमची बॅटरी जे नको असलेले विचार डिस्चार्ज करतायत, ही जी त्यांच्याकडे ताकद आहे ती ताकद कमी व्हायला लागेल। जाणार नाही लगेच, इतना आसान नाही आहे, उसको साधना चाहिए, पण कळलं तरी हेही नसे थोडके 99% जगातल्या लोकांना माहितीच नाही आहे की इस तरीके से देखना है मुझे। आणि म्हणून मला असं वाटतं की अध्यात्म जितका सोपा करता येईल ना तितका सोपा केला पाहिजे। आणि म्हणून माझ्या परवाच्या पोस्टवरती देखील अनेकांनी हेच कॉमेंट केले होते की सर तुम्ही फार सोपं करून सांगितलं। येस, अरे इतकं सोपं आहे हे, आपण नको तिथं कर्मकांडामध्ये अडकतो आणि मग जे करायचं आहे ते राहतं बाजूला आणि तिसरंच काहीतरी करत बसतो आयुष्यभर। सो एक तर मगाशी सांगितलं तसं श्वासाकडे बघायचा अभ्यास सुरू करा, 10 श्वास घ्या चालेल, काय अर्धा तास करा म्हणत नाही मी तुम्हाला, पण 10 श्वासांकडे बघा, तुम्ही जागे व्हा, बघणारा द्रष्टा जागा होऊ दे। दुसरं एक टेक्निक शिकवतो, सोपा आहे करा। जर तुमचा हा द्रष्टा जागा झाला तर एक दरवाजा उघडतो जो गाभाऱ्यात जातो आपल्या, पण द्रष्टात जर जागा झाला नाही तर गाभाऱ्याचा दरवाजा उघडतच नाही। म्हणून दरवर्षी शिवोहम नावाचा जो प्रोग्राम करतो ना मी, 2019 देखील ऋषिकेशला केला होता, या वर्षी देखील ऑक्टोबरमध्ये ऋषिकेशला आहे, 3 दिवस पर्पजच हा आहे की तो तुमचा द्रष्टा
जागृत झाला पाहिजे, तर गाभाऱ्याचा दरवाजा उघडणार आणि गाभाऱ्याच्या आत जर गेलात तर सापडत ते निर्गुण निराकार तत्व. कांदा सोलल्यानंतर काय राहतं? काही नाही. सो गाभाऱ्यातून आत गेल्यावर काय आहे? नथिंग, विच कन्सिस्ट ऑफ एव्हरीथिंग. बुद्ध त्याला शून्यवाद म्हणतात आणि वेदांतीन त्याला पूर्णवाद म्हणतात. इट्स एव्हरीथिंग. कबीर म्हणतात तसं, जब मैं था तब हरी नहीं, आणि ज्यावेळेस गाभारा उघडून आत जातात त्यांना जाणवतं अब हरी है मैं नहीं, सब अंधेरा मिट गया जब दीपक देखा माही. हा प्रकाश फार महत्वाचा आहे. आजचं सेशन जवळजवळ एक तासाचं झालेलं आहे, मी फार ताणवत नाही, पण आणि एक छानसं मेडिटेशन तुम्हाला शिकवतो. आणि नेसेसरी लक्षात घ्या, नेसेसरीली कुठंतरी मांडी घालून पाठीचा कणा ताट करून चार उदबत्त्या लावून हे केलं पाहिजे. चार वाजता उठून, बरेच लोकांचं फॅड आहे ते फोर ओ क्लॉक क्लब असं काहीतरी पुस्तक पण आहे मला वाटतं, चार वाजता का फाईव्ह ओ क्लॉक, चार वाजता उठतात कशासाठी? कशासाठी झोप झोप किती जावी? स्वस्थ होणं महत्वाचं आहे, क्लेश देणं महत्वाचं नाही आहे. पण ठीक आहे, अभी क्या हर एक की सोच है, हर एक को सिखाने वाले उनकी सोच है, ठीक है. तो ये सब करने की जाग व्हायला या सगळ्या ड्रामा करायची गरज नाही हो, जाग झालं पाहिजे. म्हणून रजनीश म्हणायचे, मेडिटेशन इज सच अ थिंग विच इज पॉसिबल इन अ मार्केट प्लेस. सो इट इज इमटेरियल वेदर यू आर इन द हिमालयाज और यू आर इन द मार्केट प्लेस एज फार एज यू आर अवेक. If you are awake, it doesn't matter where you are. Okay, so I will, before I end the session, I will teach you a simple meditation. Agar karte jaoge to kya hoga? The pure presence will awaken. The drishta, the witness consciousness, the sakshi will awake. ओके क्या करना है? चाहिए तो आग बंद करो, आसान होता है. क्लोज योर आईज, लिसन टू मी, लिसन टू माय वॉइस. व्हाट इज माय नेक्स्ट थॉट? प्रश्न विचारा स्वतःला, माझा पुढचा विचार काय आहे? And just wait. जरा डिस्टर्बन्स झाला समजा माइंडमध्ये, परत हा प्रश्न विचारा की माझा पुढचा विचार काय आहे? अँड जस्ट वेट. ओके,
ओपन योर आईज. क्या था, क्या था? Those of you who have done it must have realized there was nothing, blankness. So if you observe the blankness and awaken to the faculty of the observer. जरा सा सोप करतो. तुम्ही जर त्या ब्लँकनेस कडे बघायला लागलात तर त्या ब्लँकनेस मध्ये गुंतू नका. कोणाला ब्लँकनेस दिसतोय तो? जसं सिंपल गोष्ट, मी तुम्हाला जर सांगितलं की डोळे मिटा, काय आहे समोर? उघडा डोळे, काय होतं समोर? यू विल से काही नव्हतं, काळा कुठ्ठा अंधार होता. हा अंधार कोणाला दिसला? डोळे तर मिटलेले आहेत ना, मग अंधार आहे हे दिसलं कोणाला? जो तुमच्यातला आत्मप्रकाश आहे, जो तुमच्यातला दृष्टा आहे, त्याला दिसलं. जो निर्लेप आहे या स्पेस सारखा, स्पेस मध्ये तुम्ही काही आणून ठेवा, ती गोष्ट स्पेसला चिकटते काय? का स्पेस त्याला चिकटते काय? स्पेस निर्लेप असते, नॉन स्टिक. तसं तुमचं जे तत्व आहे, आत्मतत्व आहे, जो दृष्टा आहे, जो विटनेस कॉन्शियसनेस आहे, तो फ्री आहे ऑफ ऑल दीज थिंग्स, निर्लेप आहे. बिकम अवेअर ऑफ दॅट थिंग, द फॅकल्टी विच इज वॉचिंग, नॉट द वॉचिंग थिंग. काय दिसतंय यात गुंतू नका. कोण बघतंय त्याच्याबद्दल जागे व्हा. तुम्ही म्हणणार ज्या आईला कुठं वेळ आहे रावे सगळं करत बसायला. सो जिनको ऐसा लगता है वो छोडो. आज का सेशन सुनो, टाइम पास लगा तो ठीक है, नहीं लगा तो इधर से सुनने का, इधर से निकाल देना, वो आपके लिए है नहीं. लेकिन जिसको ये दिशा में जाना है, the fact that you are listening to all this is not by chance. There is some design which wants you to listen to this. Maybe that is the trajectory of your life. So पुढे फार जाऊ शकतो. हे तुम्हाला जर भावलं, समजलं, तो आगे भी जाएंगे. पण कधी कधी असं वाटतं ना की अब जब सामने होते हो, वो जो कनेक्शन है वो कुछ अलग है. म्हणजे थोडक्यात व्हर्च्युअल मुक्का घेणं प्रत्यक्षात घेणं फरक आहे. जे लांब लांब राहतात, नवरा बायको, आजी आजोबा, कोण जे काय हुसोयवर अमेरिकेत आहे,
नातू किंवा नात आजोबा आजी इथं बसून त्याचा स्क्रीनवर मुका घेतात, चलत आहे. खरा असतो का मुका? नसतो, व्हर्च्युअल असतो. सो कधी कधी समोर बसून तुमचा मुक्का घ्यायचा नाही आहे मला, पण जे काय जो होता है ना वो कुछ अलग होता है, मजा आता है. और ये सब क्यों कर रहा हूं? मजे के लिए कर रहा हूं, आनंद में हूं. आणि भाग्य माझं की त्या सगळ्या विचारांच्या एरिना मधून मुक्त आहे. मग माझ्या डोक्यात काय नको असलेले विचार येत नाहीत का? येतात ना. मेरे को क्या करने का है? वो आते म्हणजे माझ्या घराच्या बाहेरच्या रस्त्यावरती दुष्ट माणसं जात नाहीत काय? म्हणण्यापैकी प्रकारे जातात ना. माझा काय संबंध आहे? इतना निर्लेप हूं मैं. तर बरं झालं एवढ्या असल्या विषयात एवढ्या आवडीनं तुम्ही सगळे आलात. हे मी फेसबुकवरती पण रेकॉर्डिंग टाकणार आहे, युट्यूबला पण टाकणार आहे. जरा 65 विनोद बिनोद शेअर करताय त्याचबरोबर हे पण करा. लोकांना जरा जागवायची जर काय असेल संधी होईल, असंच आहे. दीप से दीप जलाते चलो, मला आनंद होतो. तसं केल्याने तुम्हाला आनंद होत असेल तर अवश्य करा, होत नसेल तर करू नका. कुछ नाही रुकने वाला, सब उसके उसके गती से जाने वाला है. मजा आली तुमच्या बरोबर सगळ्यांच्या बरोबर बसून. आणखीन याविषयी पुढे जायचं असेल तर जाऊया, बघूया कसं काय होतंय. जुलै महिन्यामध्ये नाही, जून 19 मुंबईला आपलं सेशन आहे, त्याचे नोटिफिकेशन फेसबुकवरती येतीलच. जुलैमध्ये पुण्यात एक इंट्रो आहे, इंट्रो नाही आहे ऍक्च्युली. आपण मुंबईत देखील एक ऐका महत्वाचं, मला आठवलं आता, मुंबईत ना आपण ईएफटी म्हणा, पॉवर टॅपिंग म्हणा, टॅपिंग शिकवणार आहे. आपण बरीच वर्ष झाली टॅपिंग शिकवलेलं नाही आहे. सो नवीन लोक आपले व्हिडिओ बघूनच फक्त टॅपिंग शिकतायत. सो टॅपिंगची उजळणी ज्या जुन्या लोकांना करायची आहे त्यांना, आणि तुमचे जे मित्रमंडळी आहेत ज्यांनी टॅपिंग समजून घ्यावं डायरेक्ट, कारण अलीकडे आपण करतच नाही टॅपिंगवर वर्कशॉप. सो ज्यांना डायरेक्टली ऐकायचं आहे, शिकायचं आहे, त्यांच्यासाठी आपण 19 टॅपिंगचा वर्कशॉप ठेवतोय मुंबईमध्ये, आणि जुलैमध्ये पुण्यात ठेवतोय. अवश्य तुम्ही तर याच सगळे. तुमचे सगळ्यांचे चेहरे बघून मला फार आनंद होतो. आणि तुमच्यापैकी कोणी राहिले असतील ज्यांनी ऍक्च्युली केलेलं नाही आहे त्यांना पण घेऊन या. शिकवणार आहे, मूल्य आहे याला, फुकट नाही आहे. आणि मूल्य काय? तुमचं प्रेम, प्रेम घेऊन या. चला तर भेटूया परत असंच फेसबुक लाईव्ह वरती. थँक्यू, शुभरात्री.